माकडापासून उत्क्रांती होऊन माणूस तयार झाला, त्यामुळे माकडांना अनेकदा माणसांचे पूर्वज समजले जाते. माकडांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात, ज्यात ते माणसांप्रमाणेच भांडण करताना दिसतात अथवा काहीतरी काम करताना दिसतात. मागे व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये एका माकडेनीने तिच्या आगाऊ मुलाला बेदम सोप दिला होता. दरम्यान आता असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय, ज्यात एका माकडानं चक्क हनुमानाच्या मंदिरात जाऊन असं काहीतरी केलं जे पाहून तुम्ही देखील अवाक व्हाल. संपूर्ण व्हिडिओ पाहूया त्याआधी HPN न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा. पुरातन काळापासून माकडांना भगवान हनुमानांची वानर सेना असे म्हटले जाते, त्यामुळे अनेक रामकथा किंवा हनुमान कथांमध्ये माकड उपस्थित राहतात. या दरम्यानचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आता देखील असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यावर नेटकरी अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की हनुमान मंदिरात हनुमान चालीसाचे पठण सुरू आहे, त्यावेळी अचानक तिथे एक माकड येते आणि गाभाऱ्यात जाऊन बसते. माकडाला पाहून तेथील एक पुजारी त्याला एक फळ खायला देतात, पण फळ पाहून माकड त्याला नाही म्हणते. त्यावेळी ते दुसऱ्या पुजाऱ्याच्या हातातील फुलांचा हार स्वतःच्या हातामध्ये घेऊन त्या पुजाऱ्याच्या हातावर बसते. पुजारी माकडाला हनुमानाच्या मूर्तीजवळ नेतात, त्यावेळी ते माकड स्वतःच स्वतःच्या गळ्यात हार घालून घेते. माकडाने हार घातलेला पाहून मंदिरातील लोक मोठमोठ्याने जय श्रीराम जय श्रीराम म्हणतात. त्यानंतर माकड मंदिरातून बाहेर निघून जाते. या व्हिडिओ इंस्टाग्रामवरील @devyanshi255 या अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला आहे. त्यावर आतापर्यंत जवळपास 15 मिलियनहून अधिक व्ह्यूज आणि 10 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. त्यावर नेटकरी अनेक कमेंट्स करीत आहेत. एकाने लिहिले जय श्रीराम, आणखी एकाने लिहिले हनुमान स्वरूप अवतरले.